नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर, तर महाराष्ट्र विभाग तर या अंतर्गत पाहू शकता की मुख्य सेविका व पर्यवेक्षिका यासाठी एकशे दोन पादांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे तर याकरता शैक्षणिक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेचे पदवीधर उमेदवार महिला उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात वेतन पस्तीस हजार चारशे पासून लाखापर्यंत आहे त्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी परीक्षा शुल्क येथे देण्यात आले आहे ओपन प्रव्यासाठी एक हजार रुपये मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतका शुल्क आकारला जाणार आहे तर ऑनलाईन अर्ज भरते तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आहेत त्यामध्ये पाहू शकता की दहावीचं प्रमाणपत्र लागणार आहे वयाचा पुरावा लागणार आहे शैक्षणिक अर्हता म्हणजे पदवीचं प्रमाणपत्र लागेल सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय जर असेल तर तसे डॉक्युमेंट लागणार आहे त्यानंतर डब्ल्यू अंतर्गत असाल तर त्यानंतर प्रकल्पग्रस्त आरक्षण असेल तर दाखला लागेल अंशकालीन पदवी जर कर्मचारी असेल तर तसा दाखला लागणार आहे त्यानंतर अराखीव महिला मागासवर्गीय त्यानंतर आर्थिक त्या दुर्बल व खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी असल्यास आरक्षणाचे संदर्भ दाखले देखील लागणार आहेत लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ऑनलाइन मिळेल त्यानंतर अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र रिझर्व्ह कॅटेगरीसाठी लागणार आहे दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग असल्याचा पुरावा माजी सैनिकांसाठी माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडूंसाठी अनाथ त्यानंतर भूकंपग्रस्त यांचे संबंधित आहे त्यानंतर मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असल्याचा पुरावा आणि संगणक ज्ञानाचा पुरावा एम एमएसीआय लागणार आहे तर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे एकूण पाहू शकता की दोनशे गुणांची परीक्षा असेल शंभर मार्काचे प्रश्न असणार आहे यामध्ये इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण अभियान त्यानंतर गणित बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित त्यानंतर संगणक ज्ञान अशा प्रकारे एकूण दोनशे गुणांसाठी शंभर प्रश्न असणार आहे अंगणवाडी सेविका सुपरवायझर यासाठी be फॉर्म भरायचा असेल तर लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आले आहे अशा प्रकारचं पेज येथे ओपन होईल नवीन नोंदणीसाठी न्यू रजिस्ट्रेशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तसंच फॉर्म आम्ही देखील भरून देतोय जर तुम्हाला फॉर्म भरून हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल या लिंकवर क्लिक करून तुम्ही आम्हाला या संदर्भात माहिती पाठवू शकता तर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल क्लोज या टॅबवर क्लिक करायचं आहे येणारी पॉप विंडोमध्ये आय ॲग्री या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर येथे आल्यानंतर तुम्हाला तुमचं पहिलं नाव टाईप करायचं आहे त्यानंतर तुमचं म ना, मधलं नाव वडिलांचं नाव टाईप करून पुढे आडनाव तुम्हाला टाईप करायचं आहे खाली तुमच्या नावामध्ये बदल असेल तर यस म्हणून संपूर्ण कारण लिहायचं आहे विवाह झाला असेल तर किंवा इतर नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे जन्मतारीख तुम्हाला येणार विंडो मधून दिवस महिना वर्ष यामध्ये जन्मतारीख टाईप करायची आहे जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर येणाऱ्या यादीमध्ये तुम्हाला फक्त फिमेल लक्षात घ्या सदरच्या भरती परीक्षेकरता महिलाचा अर्ज करू शकता त्यानंतर वडिलांचं नाव त्यानंतर आईचं नाव त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर पुन्हा सेम मोबाईल नंबर पुढे टाईप करायचा आहे अल्टरनेट नंबर असेल तर तुम्ही इथे देऊ शकता त्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाईप करायचा आहे कन्फर्म ईमेल आय डी सेम ईमेल आय डी टाईप करायचा आहे त्यानंतर तुमचा दहावीची परीक्षा जी उत्तीर्ण झाला त्यावरचा तुमचा हॉल तिकीट नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर परीक्षा कधी उत्तीर्ण झाला तर यामध्ये महिना आणि वर्ष निवडायचं आहे त्यानंतर सरच्या भरती प्रक्रियेकरता परीक्षा होणार आहे सेंटर येणारी यादीमधून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार हे सेंटर द्यायचे आहेत परीक्षा सेंटर एकूण तीन द्यायचे आहेत संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करायचा आहे जनरेट ओटीपी या टॅबवर क्लिक करायचं आहे सबमिट या तुम्हाला क्लिक करायचा आहे तर यानंतर तुमच्या मोबाईल वर ओ टी पी पाठवला जाईल ओटीपी टाईप करून व्हॅलिडेट ओटीपी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हॅलीट ओटीपी येथे सक्सेसफुली झालेला आहे ओके पॉपअप विंडो पालमेल अंडरटेकिंग बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे पुन्हा येथील कॅपचा न चुकता टाइप आहे त्यानंतर रिव्हेरीफाय या टॅबवर क्लिक करायचं आहे येथे तुम्हाला संपूर्ण डिटेल तुमचे आल्याचे पाहायला मिळेल अंडरटेकिंग बॉक्स आहेत त्या सगळ्या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर खाली सबमिट अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल तर लक्षात घ्या माहितीमध्ये बदल करता येणार नाही आहे त्यामुळे ओके या टॅबवर माहिती खात्री करून क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या मोबाईलवरती देखील पाठवलेला आहे ईमेलवरती देखील पाठवलेला आहे संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे त्यानंतर क्लोज या टॅबवर क्लिक करायचं आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यानंतर फॉर्म भरण्यासाठीचं येथे पाहू शकता की गो ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे तर एकूण येथे पाच स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर सर्वप्रथम पदाबाबतची माहिती तुम्हाला घ्यायची आहे तर येथे अंडरटेकिंग बॉक्स आहे त्यावर क्लिक करायचं आहे तर अप्लाय पोस्ट या टॅबवर सुपरवायझर अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल यानंतर तर तुम्हाला तुमची यापूर्वीची माहिती आल्याची पाहायला मिळेल तर यामध्ये तुमचा नोंदणी क्रमांक आल्याचा पाहायला मिळेल बट ऑफ डेट संपूर्ण माहिती आल्याची पाहायला मिळेल तर येथे वैवाहिक स्थिती मॅरिटिल स्टेटस या टावर क्लिक करून मॅरिड अनमॅरिड अशा प्रकारचा ऑप्शन तुम्ही घेऊ शकता त्यानंतर जर मॅरिड असाल तर तुम्हाला पतीच्या माहिती संदर्भात किंवा लहान कुटुंबासंदर्भात तुम्ही पा, पात्र आहात का असेल तर यस म्हणायचं आहे जर इथे अनमॅरिड असेल तर तुम्हाला इतर ऑप्शन वडिलांचे नाव वगैरे तुम्हाला पाहायला मिळेल तर यामध्ये आपत्त्यांचा ऑप्शन येणार नाही तर अशा प्रकारे खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे यानंतर तुम्हाला खाली संपूर्ण माहिती आल्याची पाहायला मिळेल ते नॅशनॅलिटी इंडियन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का इथे यस म्हणायचं आहे तर यानंतर पाहू शकता की रहिवासी पुरावा तुम्हाला जोडायचा आहे तर यामध्ये डोमासाइल सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट शहा सोडल्याचा दाखला किंवा यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुम्ही इथे जोडू शकता तर यामध्ये सर्टिफिकेटचं नाव टाकायचं आहे सर्टिफिकेट कधी इश्यू झालं त्याची महिना आणि तारीख संपूर्ण निवडायची आहे आणि त्यानंतर सर्टिफिकेटचा क्रमांक येथे टाईप करायचा आहे त्यानंतर पाहू शकता की येथे कॅटेगरी संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला टाईप करायची आहे कॅटेगरी ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची आहे त्यानंतर कॅटेगरी जे इश्यू करणारे आहे त्या अधिकाऱ्याचं नाव त्यानंतर येथे पाहू शकता की कास्ट सर्टिफिकेट कधी इशू झालं संपूर्ण दिवस महिना वर्ष टाईप करायचं आहे त्यानंतर सर्टिफिकेटचा क्रमांक आणि त्यानंतर पाहू शकता की कास्ट कॅटेगरी म्हणजेच तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर येथे वैधता क्रमांक टाईप करायचा आहे नसेल तर गरज नाही कॅन्डिडेट रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत येतात त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं तर यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या ऑथॉरिटीचं नाव म्हणजे तुमचे तहसील ऑफिस असेल किंवा अधिकारी असतील तर त्यांचं तेथे सर्टिफिकेट पाहून अधिकाऱ्यांचा हुद्दा इथे टाकायचा आहे त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र इश्यू करण्याची तारीख आणि लक्षात घ्या येथे सर्टिफिकेट क्रमांक तुम्हाला टाईप करायचा आहे तर लक्षात घ्या यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती कुठली इतर ओळखीची जर खून असेल तर त्या संदर्भात माहिती लिहायची आहे तर त्या संदर्भात माहिती टाईप करायची आहे नसेल तर गरज नाही खाली जे क्वेश्चन आहेत तुम्हाला या एक यापैकी कोणताही ओळखीचा एक पुरावा द्यायचा आहे पॅन कार्ड त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन वोटर आयडी पासपोर्ट त्यानंतर बँक पासबुक यापैकी कोणताही एक नंबर देऊ शकता नंबर येस म्हटल्यावरती पुढे नंबर टाकायचा पॅन कार्ड नंबर आणि पॅन कार्डवरील नाव अशी संपूर्ण माहिती भरायची आहे यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट द्यायचा आहे यानंतर अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे लक्षात घ्या यातील कोणताही एक पुरावा देऊ शकता एक दिल्यानंतर बाकीच्या ठिकाणी तुम्हाला असेल तर येस म्हणून संपूर्ण माहिती टाईप करायची आहे ड्रायविंग लायसन त्यानंतर मतदार ओळखपत्र त्या पाहू शकता की तुमच्याकडे पासपोर्ट आहे का त्यानंतर बँक खाते आहे का तर असेल तर यस म्हणून संपूर्ण माहिती तुम्हाला अकाउंट नंबर वगैरे टाईप करावा लागेल नसेल तर नाही टॅबवर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट टॅबवर क्लिक करायचा आहे डेटा सेव्ह सक्सेसफुल अशी पॉप विंडो पाहा मिळेल ऍडिशनल डिटेल भरण्यासाठीचा पेज ओपन होईल तर लक्षात घ्या यापूर्वी तुम्हाला कोणत्याही परीक्षेसाठी प्रतिबंधित करण्यात आलेला आहे का येथे नो म्हणायचं आहे त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आहात का असा तर येस म्हणून संपूर्ण प्रमाणपत्र डिटेल ताब्यात करावं लागेल तर सरकारी कर्मचारी असाल तर कर्मचाऱ्या संदर्भात संपूर्ण माहिती तुमचे एनओसी विभागाकडून कळवलेले आहे का तर यस म्हणावं लागेल नसेल तर नो याटावर क्लिक करायचा आहे महिला आरक्षण तपशील म्हणजेच महिला अंतर्गत येतात का तर यस म्हणायचा आहे नसेल तर नो याटावर क्लिक करायचा आहे तर येस मध्ये क्लिक केल्यानंतर खाली तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर येस म्हणून सर्टिफिकेटच्या संदर्भात संपूर्ण माहिती टाईप करायची नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे भूकंपग्रस्त देखील असेल असेल तर संपूर्ण माहिती टाईप करा नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे तुम्ही माझे सैनिक मा मा आहात का असेल तर येस नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे या जरूर पाहू शकता की तुम्ही दिव्यांग माझी सैनिक किंवा शहीद माझी सैनिक या सेवेच्या सेवांच्या कालावधी जखमी किंवा शहीद जे झालेले आहेत त्यांचे पाले आहे का तर असेल तर येस म्हणायचं नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्ही स्पोर्ट्समन आहात का असेल तर येस म्हणून जे प्रावीण्य मिळवलेलं आहे तालुका असेल त्यानंतर डिस्ट्रिक्ट असेल नॅशनल लेवल तर संपूर्ण माहिती टाइप करायची नसेल तर नो या टॅपवर क्लिक करायचं आहे त्यानंतर डिझायबल म्हणजे दिव्यांग तुम्ही आहात का असेल तर येस म्हणून दिव्यांगत्वाचा प्रकार किती टक्केवारी आहे संपूर्ण माहिती टाईप करावी लागेल नसेल तर नो याटावर क्लिक करायचा आहे यानंतर तुम्हाला यानंतर तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केले आहे का येस म्हटलात तर संबंधित माहिती टाईप करावं लागेल नसेल तर नो याटावर क्लिक करायचा आहे तुम्ही अंशकालीन कर्मचारी आहात का येथे पण नो म्हणायचं आहे त्यानंतर अनाथ आहात का असेल तर येस म्हणून संपूर्ण प्रमाणपत्र वगैरे संपूर्ण माहिती टाईप करायची आहे नसेल तर नो याटावर क्लिक करायचं आहे यानंतर इतर तपशीलमध्ये सगळ्या ठिकाणी तुम्हाला नो या आणि नो या टावर क्लिक करायचा आहे जर यस या टाउवर क्लिक केला तर तुम्हाला संबंधित केस तुमच्यावरती नोंदवली गेली आहे का किंवा तुम्हाला कुठल्या अटक करण्यात आलेला आहे का किंवा तुमच्यावर कधी खटला दाखल करण्यात आला आहे का तरच्या सगळ्या ऑप्शनवरती नो या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि खाली स्क्रोल डाऊन करून सेव अँड नेक्स्ट या टावर क्लिक करायचा आहे त्यानंतर ॲड्रेस टाईप करण्यासाठीचं पेज ओपन होईल संपूर्ण पत्ता न चुकता पिनकोड सहित टाईप करायचा आहे येथे तुमचा मुक्काम पोस्ट पत्ता येईल त्यानंतर पोस्ट ऑफिसचं नाव त्यानंतर केंद्रशासित प्रदेश तर या ठिकाणी महाराष्ट्र ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर पुढच्या टॅबवर येणाऱ्या यादीमधून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर पिनकोड न चुकता टाईप करून तुम्हाला दोन्ही ॲड्रेस कायमचे किंवा तात्पुरते एकच असतील तर यस या टॅबवर क्लिक करायचं आहे यस या टॅबवर क्लिक केल्यानंतर दोन्ही ठिकाणी सेम ॲड्रेस कॉपी होईल त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर कम्युनिकेशन डिटेलमध्ये एज्युकेशन डिटेल शैक्षणिक पात्रता टाइप करण्यासाठी पेज ओपन होईल तर यासाठी मिनिमम शैक्षणिक पात्रता पदवी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे तर लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे का तर या टॅबवर क्लिक करून तुम्हाला होय म्हणायचं आहे त्यानंतर पाहू शकता की तुम्हाला मराठी विषयासह माध्यमिक म्हणजे दहावीच्या परीक्षेमध्ये किंवा पदवी परीक्षेमध्ये समकक्ष परीक्षा तुम्ही उत्तीर्ण केल्या आहात का होय मराठीमध्ये दहावीचा विषय मराठी हा होता तसेच इतर दहावीच्या तपशिलामध्ये येथे शैक्षणिक मंडळाचं नाव येणाऱ्या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थ्यांनी पहिला ऑप्शन घ्यायचा आहे इतर सीबीएसई असतील तर त्यांनी दुसरा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर शाळा त्यानंतर शाळेचे कि किंवा कॉलेजचे किंवा संस्थेचं नाव टाईप करायचं आहे गुणांची टक्केवारी यामध्ये ठिकाणी तुम्हाला गुणांची टक्केवारी येथे तुम्हाला पर्सेंटेज ऑप्शन घेऊन किती गुण मिळाले आणि किती गुणांची परीक्षा होती संपूर्ण माहिती टाईप करून पर्सेंटेज पुढे आल्याचं पाहायला मिळतील खाली याचप्रमाणे बारावीचा मार्क टाईप करायचे आहेत ऑफ बोर्ड येथे महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांनी पहिला ऑप्शन घ्यायचं आहे शाळा संस्थेचं नाव त्यानंतर गुणांची टक्केवारी देखील पर्सेंटेजमध्ये पाहायला मिळेल त्यानंतर किती गुण मिळाले की जास्तीत जास्त किती गुणांची परीक्षा होती पर्सेंटेज आल्याचं पाहायला मिळेल उत्तीर्ण झाल्याचे वर्ष तुम्हाला यातून येणाऱ्या विंडो मधून निवडायचं आहे यानंतर तुम्हाला डिप्लोमा उत्तीर्ण असेल तर त्या संदर्भात माहिती घेऊ शकता ग्रॅज्युएशन तपशील डिग्री प्रकारचा ऑप्शन आहे तो पहिला घ्यायचा आहे त्यानंतर संस्थेतून ज्या उत्तीर्ण झाला त्या संस्थेचं नाव उत्तीर्ण झाल्याचं वर्ष दिवस महिना आणि वर्ष अशी संपूर्ण माहिती सर्टिफिकेट वर पाहून टाईप करायची आहे त्यानंतर पदवी उत्तीर्णचे मार्क्स जी पी ए ग्रेड किंवा टक्केवारी या प्रकारे टाकू शकता पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज ऑप्शन घ्यायचा आहे मुंबई युनिव्हर्सिटी असेल तर ग्रेड असतील किंवा एम असेल तर पर्सेंटेज देखील तुम्ही देऊ शकता एकूण प्राप्त गुण आणि जास्तीत जास्त गुण अशी संपूर्ण माहिती टाईप करायची आहे आणि येथे टक्केवारी आल्याची पाहायला ता, मिळेल संपूर्ण एज्युकेशन डिटेल टाकून घेतल्यानंतर पाहू शकता की खाली पोस्ट ग्रॅज्युएशन जे कॅन्डिडेट असतील तर ते टाकू शकता त्यानंतर एम एस सी आय टी किंवा समतुल्य कम्प्युटर नॉलेजची परीक्षा यासंदर्भात तपशील असेल तर द्यायचा आहे येणाऱ्या ऑप्शनमध्ये अदर्स या टाबर क्लिक करायचा आहे अदर डिग्री येथे तुम्हाला एम एस सी आय टी लिहायचा आहे त्यानंतर इन्स्टिट्यूट एम के सी एल येथे टाईप करायचं आहे उत्तीर्ण झाल्याचं वर्ष आणि महिना सर्टिफिकेटवर पाहून टाईप करायचं आहे पर्सेंटेज येथे पाहू शकता की पर्सेंटेज ऑप्शन घ्यायचा आहे एकूण प्राप्त गुण शंभर गुणांपैकी किती मिळाले ते आणि शंभर गुण जास्तीत जास्त होते संपूर्ण माहिती टाईप करून तुम्हाला इथे पाहू शकता की आ, स, सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्हॅन नेक्स्ट या टॅब क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी जर पेज ओपन होईल तर सर्वप्रथम तुम्हाला सदर ऑनलाईन फॉर्मवरती तुम्हाला फोटो स्कॅन आहे तो अपलोड करायचा आहे क्लिक हिअर टू अपलोड या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर फोटो या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह फोटो देखील अपलोड करायचा आहे त्यानंतर अपलोड फोटोग्राफ या टॅबवर क्लिक करून तुम्हाला फोटो देखील अपलोड करायचा आहे पी वरती तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे तीन पॉईंट पाच सेमी चार पॉईंट पाच सेमी या मध्ये हा फोटो असला पाहिजे त्यानंतर क्लोज या टॅबवर क्लिक करून तुम्ही इथे व्यू कॅप्चर फोटो या टॅबवर क्लिक करून फोटो पाहू शकता त्यानंतर तुम्ही स्कॅन केलेली सई अपलोड करायची आहे सई देखील तुम्हाला इथे पाहू शकता की दोनशे ते ऐंशी बीच्या दरम्यान असली पाहिजे तर अशा प्रकारे तर अशा प्रकारे सिग्नेचर तुम्हाला ब्राऊज अपलोड या टॅबवर क्लिक करून अपलोड करायचे आहे यानंतर पाहू शकता की तुम्हाला दहावीचे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे स्कॅन केलेले बारावीचे प्रमाणपत्र पदवी प्रमाणपत्र त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे नसेल तर गरज नाही त्यानंतर जन्म जन्म अधिवास प्रमाणपत्र किंवा दाखला दाखला यापैकी एक ऑप्शन एम एस सी आय टी किंवा सर्टिफिकेट कंपल्सरी आहे त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र लागेल रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत त्याचबरोबर कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट असेल तर अपलोड करायचं आहे नसेल तर काही गरज नाही नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र रिझर्व्ह कॅटेगरीसाठी गरजेचं आहे तसेच तुम्ही जर मराठी विषयामध्ये दहा किंवा माध्यमिक किंवा पदवी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केल्या असेल तर ते दहावी किंवा बारावीचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे किंवा त्यानंतर तुमचा ओळखीचा पुरावा एक डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे त्यानंतर इतर कागदपत्रे असतील तर तुम्ही येथे अपलोड करू शकता पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला फी आल्याचे पाहायला मिळेल सगळ्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि स्क्रोल डाऊन करून कॅपचा टाईप करून प्रिव्यू या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रिव्ह्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण फॉर्म प्रिव्ह्यू पाहायला मिळेल संपूर्ण माहिती काळजीपूर्वक चेक करून घ्यायची आहे जर काय एरर असेल तर तुम्ही एडिट करू शकता फायनल सबमिट नंतर तुम्हाला यामध्ये एडिट करता येणार नाही क्लोज या टॅबवर क्लिक करायचं आहे त्यानंतर सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर पेमेंट करण्यासाठीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल तर तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे डेबिट कार्ड इंटरन त्यानंतर इतर माध्यमातून पेमेंट करू शकता तर ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा